नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय कटलेट तयार होणारी एक महाराष्ट्रीयन डिश मराठा चमचमीत चटपटीत मसालेदार ग्रेव्ही मध्ये हे मिक्स भाज्यांचे कोफ्ते किंवा कटलेट सर्व्ह केले जातात त्यालाच व्हेज मराठा असं म्हणतात चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला महाराष्ट्राची खासियत व्हेज मराठा व्हेज मराठा ग्रेव्ही तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात एक स्पून धनं एक टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशेप अर्धा स्पून खसखस एक स्पून पांढरे तीळ एक मसाला वेलची एक हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा चार पाच काळी मिरी दोन तीन तंबालपत्र दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट अर्धा स्पून मीठ एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर इत्यादी जिन्नस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आपले सर्व मसाले अगदी व्यवस्थित बारीक झालेत आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाक्या घालायच्यात एक मोठा कांदा पातळ उभा चिरून तो लाल रंगावर परतून घ्यायचा आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आता पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आपलं छोटंसं वाटण तयार झालं आहे आता आपण ते एका वाटीमध्ये काढून ठेवूया आता एका वाटीमध्ये एक, वाटी एक टेबलस्पून मगजबी सात आठ काजू गरम पाण्यात दोन तासांसाठी भिजत घालायचे आणि याची सुद्धा मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करायची आणि ती एका वाटीत काढून ठेवायची आहे आता आपण कोफते तयार करायला घेऊया व्हेज मराठा तयार करण्यासाठी इथे आपल्याला मिक्स भाज्यांचे कोफते तयार करायचे आहेत त्यासाठी मी इथे चार प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत मी इथे पन्नास ते साठ ग्रॅम फ्लावर घेतलाय फ्लावर चिरून न घेता तो मी मोठ्या किसणीच्या सहाय्यानं किसून घेतलाय त्याच्यामुळे बारीक तुकडे तयार होतात त्यानंतर मी एक मोठी ढोबी मिरची बारीक चिरून घेतली आहे तिचं वजन साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम असेल ढोबी मिरची आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे इथे कोबीसुद्धा मी फ्लावर इतकाच पन्नास ते साठ ग्राम घेतलाय आणि किसणीच्या मध्यम होलच्या साह्यानं त्याला किसून घेतलाय आता पन्नास ग्राम कडक गाजर मी इथे घेतले आणि किसनीच्या बारीक होलनं गाजर किसून घेतलाय या व्यतिरिक्त तुम्ही इतरही भाज्यांचा वापर यामध्ये केला तरी चालेल जसं की वाटाणा फरसबी बि हिरवा भोपा या व्यतिरिक्त इथे आपल्याला दोन मध्यम आकाराचे बटाटे ते उकडून त्यांची सालं काढून घ्यायची आहेत आता या सर्व भाज्या आपण एका काढून व त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घेऊया हे पहा बटाटे आपल्याला इथे किसणीच्या मोठ्या होलनं किसून घ्यायचे खूप छोट्या होलनं तुम्ही बटाटे किसून घेतलेत तर आपले हात आणि किसणी दोन्ही चिकट होतात आणि मग बटाटे किसणं खूप त्रासदायक वाटू लागतं आता या मिश्रणामध्ये आपल्याला आणखीन काय काय जिन्नस घालायचे आहेत ते आपण पाहूया हे पहा सर्वप्रथम आपल्याला इथे धने जिरे आणि बडीशेप यांची एक टेबलस्पून पूड घालायची आहे ती आपण घालूया पाव टीस्पून हळद घालूया पाव टी स्पून हिंग घालूया एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया अर्धा टी स्पून ओवा अशा पद्धतीनं हातावर कुसकरून घालूया एक टेबलस्पून कसुरी मेथी पावडरसुद्धा हातावर कुसकरून यामध्ये घालूया हे पहा इथे आपल्याला आलं लसूण मिरची यांचा एक टेबलस्पून ठेचा तयार करायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला सर्व स्वच्छ धुवून पुसून कोरड्या फडफडीत करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये चार टेबल स्पून बेसन पीठ चार टेबल स्पून आणि जवळपास एक वाटीभर आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे आपल्या भाज्या किती प्रमाणात ओलसर आहेत यावर हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कदाचित या पिठांचं प्रमाण तुम्हाला कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं आता यामध्ये आपण एक टी स्पून आमचूर पावडर घालायची आहे ती व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने असं एकसारखं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे भाज्यांना जे पाणी सुटतं त्यामध्येच आपलं हे सर्व मिश्रण मळून होतं हे पहा आपल्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झालाय ते आता मळून झालेलं आहे आता झाकून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे यामध्ये आपला सर्व मसाला मुरला जाईल हे पहा पंधरा मिनटं झाली आहेत आता आपण याचे कोफ्ते तयार करायला घेऊया कोफ्ते तयार करण्याआधी हातांना अशा पद्धतीनं थोडंसं तेल लावून आहे मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे त्याला तळहातावर अशा पद्धतीनं प्लेन करून आहे आणि तळहातावर त्याला अशा पद्धतीनं रोल आहे आणि सिलेंडर सारखा शेप आहे शेप देऊन झाल्यानंतर त्याला तांदळाच्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळवायचं आणि एका ट्रेमध्ये ठेवून द्यायचं हे पहा आपले कोप्त्या अगदी सहज तयार होत आहेत कुठे चिरत नाही आहेत किंवा बसतही नाही आहेत ट्रेमध्ये सुद्धा आधीच तांदळाचं पीठ अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे तुम्हाला जर या मिश्रणामध्ये मैदा कॉर्नफ्लावर यांचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ बारीक रवा किंवा ब्रेड क्रम्स यांचाही वापर करू शकता हे पहा जर तुम्हाला तळ हातावर रोल करणं शक्य नसेल तर चॉपिंग पॅडला तुम्ही तेल लावून घेऊ शकता व अशा पद्धतीनं रोल तयार करू शकता आता सर्व कोफ्ते आपल्याला अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचेत आणि तांदळाच्या पिठात घोळवून ते एका ट्रेनमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचेत एवढ्या मिश्रणामध्ये जवळजवळ आपले या आकाराचे वीस कोफ्ते तयार होतात तुम्हाला सिलेंडरच्या आकाराचे घोपते नको असतील तर तुम्ही रेग्युलर गोल कोफ्तेही करू शकता जर तुम्हाला आत्ता लगेच भाजी करायची असेल तर तुम्ही हे कोफ्ते आत्ता लगेचही तळू शकता किंवा जर तुम्हाला उद्या किंवा आणखी दोन दिवसांनी भाजी करायची असेल तर हे कोफते तुम्ही प्लास्टिक रॅपमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जेव्हा केव्हा भाजी करायची त्यावेळी हे कोफ्ते तुम्ही तळून घेऊ शकता आपल्याला आत्ता लगेचच भाजी करायची आहे म्हणून आत्ता आपण लगेचच हे कोफ्ते तळायला घेऊया त्यासाठी आधी एका पसरट पॅन मध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय सात आठ कोपते तेलामध्ये सोडायचेत आणि आपल्याला हे कोफ्ते गोल्डन ब्राऊन रंगावर खरपूस तळून घ्यायचेत कोफते तेलात सोडल्यानंतर त्याला लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे तर पॅनच्या दांड्याला धरून पॅन अशा पद्धतीनं पुढे मागे करायचे यामुळे आपले कोफ्ते खाली लागणार नाहीत ना त्यानंतर अशा पद्धतीनं झाऱ्यानं सर्व कोफ्त्यांवर तेल उडवत राहायचे वर तरंगायला सुरुवात झाली की त्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचेत उलट करून घ्यायचेत पॅन अशा पद्धतीनं मागे पुढे करत राहायचे झाऱ्यानं एकसारखं हलवत राहायचे म्हणजे आपले सर्व कोपते एका रंगावर तळले जातील हे पहा आपले सर्व कोपते किती मस्त तळून झालेत रंग पण किती सुरेख आलाय पहा आता हे सर्व कोपते पॅनमधून आपण झाऱ्याच्या मदतीनं काढून घेऊया व ते एका डीप झाऱ्यामध्ये ठेवूया अशा पद्धतीनं सर्व कोपते आपल्याला मध्यमाचेवर तळून घ्यायचे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे जर तुम्ही असं केलं तर कोपते आपल्याला वरभर तळलेले तर दिसतील परंतु आतून ते कच्चे राहतील आणि जर तुम्ही ते मंदाचेवर तळलेत तर कोफ्ते तेल खूप पितील आपले सर्व कोफ्ते अगदी व्यवस्थित तळून झालेत आता आपण ते एका प्लेटमध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवूयात पहा यातील एक कोफ्ता मी तुम्हाला आधी फोडून दाखवतो पण त्याआधी त्याचा तुम्ही आवाज तर आहे का झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून पहा किती सॉफ्ट झालेत किती व्यवस्थित तळले गेलेत तयार आहेत आपले आतून सॉफ्ट स्पंजी आणि बाहेरून क्रिस्पी क्रंची कोफ्ते आपले कोफ्ते तर व्यवस्थित तयार झाले आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं आहे जिरं तडतडू तर लागलं की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे थोडंसं मीठ घालायचं आणि हे कांदे गुलाबी रंगावर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे हे पहा आपला कांदा अगदी व्यवस्थित परतून झाला आहे आता यामध्ये एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तीसुद्धा आचेवर अगदी दोन मिनटं परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक धने जिरे पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर पाव टीस्पून हळद पाव स्पून आमसूर पावडर आणि एक टी स्पून आपला महाराष्ट्रीयन घरचा मसाला घालायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि आपण मिक्सरवर तयार केलेला लाल मसाला यामध्ये घालायचा आहे आता हा लाल मसाला मंद आचेवर यामध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये अर्धी वाटी टमॅटोची प्युरी घालायची आहे टमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला या वाटण्याबरोबर मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून टमॅटो केचप घालायचे टमॅटो केचपमुळे भाजीला चटपटीत अशी चव येते आता यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून या मिश्रणाला दरदरून पाच मिनटं वाफ आणायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या कच्च्या टमॅटोचा सर्व दर्प निघून जाईल पाच मिनटांनी झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या भाजीला किती मस्त तेल सुटलं आहे आता सर्व मसाला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार केलेली काजू आणि मगजबी यांची पेस्ट घालायची आहे आता मसाल्यामध्ये ही सर्व पेस्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मंद ते मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे हे पहा आपल्या सर्व मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण एक टेबल स्पून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी आधी थोडी गरम करायची आहे थंड करायची आहे आणि मग ती हातावर चोळून या मसाल्यामध्ये घालायची आहे पुन्हा एकदा हा सर्व मसाला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे आपल्याला ग्रेवी किती घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आहे मी इथे चार वाट्या पाणी घातलं आहे आता सर्व मसाला पाण्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे चार वाट्या पाणी घातलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि या रश्श्याला म्हणजेच या ग्रेव्हीला खळखळून उकळी आणायची आहे हे पहा आपल्या ग्रेवीला खळखळून उकळी आली आणि तरी कशी मस्त सुटली आहे पहा आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तशी तर तयार झाली आहे आपली चमचमीत चटपटीत मसालेदार व्हेज मराठा ग्रेव्ही परंतु जोपर्यंत याला लसणाची कडकडीत फोडणी बसत नाही तोपर्यंत याला महाराष्ट्रीयन व्हेज मराठा कसं बरं म्हणता येईल चला तर मग फोडणी पात्रात कडकडीत तेल गरम करूया याला लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी घालूया व ही फोडणी आपल्या ग्रेव्हीवर घालूया फोडणी घातल्या घातल्या मिणभारासाठी यावर झाकण ठेवूया म्हणजे फोडणीचा दरवळ या, या भाजीमध्ये सर्वत्र पसरेल आता गॅस बंद करूया व बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया आपले कोफ्ते तयार झालेत व्हेज मराठा ग्रेव्हीसुद्धा तयार झाली आहे आता आपण ती सर्व करूया सर्विंग प्लेटमध्ये भाजी सर्व करताना प्लेटमध्ये अशा पद्धतीने प्रथम ग्रेव्ही घालायची आहे त्यावर चार कोफते ठेवायचेत कोफत्यांवर पुन्हा थोडी थोडी ग्रेव्ही घालायची आहे त्यानंतर हे कोफ्ते चीज आणि कोथिंबीरीने सजवायचेत तयार आहे आपली अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी परंतु घरी बनवलेली महाराष्ट्राची खासियत चमचमीत चटपटीत मसालेदार व्हेज मराठा नान रोटी पराठा फुलके चपाती पोळी एवढंच काय अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर तर ही डिश अगदी अप्रतिमच लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहावा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद